प्रतिमेला पुष्पहार देव पुष्पहार घालून सुभाष गोपाल उपमंडळाचे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मित्रमंडळाच्या वतीनं श्री हनुमान पवार यांना विनंती. शेतकरी संघटनेचे मित्रमंडळ गुंडके यांच्या वतीनं या ठिकाणी राजेंद्र यादव यांचा सत्कार होत आहे. हरिभाऊ जोशी यांचं या ठिकाणी सन्माननीय अप्पासाहेब गायकवाड यांचं या ठिकाणी सहज स्वागत. नगराध्यक्ष सौ संगीताई देसाई यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. गोट्याचे सरपंच श्री दादा मोडेकर यांचं या ठिकाणी श्री बाबासाहेब पवार यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. जिल्हाध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत. श्री अविनाश खाबळे यांचं या ठिकाणी स्वागत. शैक्षणिक असेल उर्मी व ताकद आपल्यामध्ये निर्माण होत असतात. जे आपले वीर जवान शहीद झाले त्या वीर जवानांचं सुद्धा प्रतिकात्मक आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आपण सत्कार घेत असतो. तसेच गरीब घरातील खेळाडू त्याच कामाची पोचपावती म्हणून गेली 20 वर्ष आपण या कलाटनगरीमध्ये व आमचे मित्रमंडळ व युवा नेते राजेंद्र यादव हे याच ताकदीच्या सहकार्याच्या जोरावर इथून पुढे नव्या जोमानं आणि अधिक उमेदीनं संवेदनशीलपणे सामाजिक कार्य गरीब क्षेत्रामध्ये काम करण्याची ग्वाही मित्रमंडळाच्या वतीने देतो व माझे प्रस्ताव थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रमुख अतिथी समृद्धी बाबा आमचे मित्र मंडळ काका डुबल सर्व माजी नगरसेवक विद्यमान नगरसेवक आज ह्या कार्यक्रमाला राजेंद्र बाबा पहिल्यांदा हजर राहिले. मी आपल्याला हार घालून मी जायचो पण आज मी आपलं कौतुक करायला म्हणून ह्या कार्यक्रमाला आलेलो आहे. पण काय कौतुक आहे हा एक कुतूहलाचा विषय आहे. मध्यंतरी समृद्धी बाबा ह्या गावामध्ये इतका मोठा पूर आला की ही संपूर्ण जी आमच्या उजव्या बाजूला व्यापारी पेठ आहे ही पाटण कॉलनी आहे दत्त चौक आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलो होतो. साधारणपणे 15 ते 20 फूट पाणी ह्या भागामध्ये होत आणि टीव्हीच्या माध्यमातून वरचेवर राजेंद्र यादव या पूरग्रस्त लोकांना भेटतायत. त्यांना काही वस्तू रूपानं औषध रूपानं आणि त्यांना आधार देण्याचं काम राजेंद्र बाबा यादव त्यांचे बंधू विजय आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक करतायत हे टीव्हीच्या माध्यमातून अनेक वेळा बघायला मिळत होत. अशा या परिस्थितीमध्ये जो धावून येतो तो खरा या ठिकाणी मास्क लिहिलेला असतो असं मला वाटतं. आणि ह्याबद्दल बाबा
तुमचं किती कौतुक करावं आणि किती अभिनंदन करावं हे कमीच आहे असं मला. या युवा मेळावा प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांचा वाढदिवस यापूर्वी झाला, ज्यांच्या नावात राजा आहे आणि जे खरोखर मनाने राजे आहे आणि ज्यांनी तुमची मनं जिंकले असे आपल्या सर्वांचे लाडके राजेंद्र सिंह यादव बाबा, या मंचावर उपस्थित असलेले समृद्धी जाधव, कराड भागातील सर्व आजीमाजी नगरसेवक, इतर सर्व मान्यवर, उपस्थित सर्व पत्रकार आणि उपस्थित बंधू भगिनी, खरं तर समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि ते पण करावं अशी भावना असणारी माणसं विरळ असतात. आणि समाजासाठी काम करणार राजेंद्र सिंह यादव असं एक नेतृत्व आहे, ज्या नेतृत्वानं जो त्यांच्याकडे याचक आला त्याला कधीही पाठीमागे रिकामा करून पाठवलं नाही. आज म्हणून तुमच्यावर एवढी प्रेम करणारी लोक आज मुले इथं उपस्थित आहेत. प्रत्येकाला बाबांच्या विषयी खूप वेगवेगळे अनुभव आलेत. कधी हाक मारा, तुमच्या बरोबर हाकेला साथ देणार हे नेतृत्व आहे. त्याचबरोबर जे इथं पुढे दिसत नाहीत पण कायम सोबत असत असे आमचे विजू भाऊ आणि त्यांच्या बरोबर असणारी सर्व मित्र मंडळी, खर तर एका नेतृत्वावर एवढी लोक प्रेम करतात, एका हाकेला हो देऊन येतात. गेले 2-3 वर्ष झालं मी इथं स्टेजवरती येतोय, फक्त एका हाकेवरती एवढा येणारा समुदाय फक्त एका चांगल्या नेतृत्वासाठी येतो. आज मी एवढं सांगतो, स्टेजवर गेल्यानंतर त्यांनी कधीही स्वतःला स्वतः मोठं झालं पाहिजे असं त्यांनी कधीही मानलं नाही. माझ्या बरोबर जेवढे सगळे सहकारी आहेत त्यांना सुद्धा नगरसेवक करावं ही त्यांची भावना आहे. आजपर्यंत आपण बघितलं की आपण ज्या कार्यकर्त्या ज्या नेत्याच्या पाठीमागे असतो त्या नेत्याची नेहमी इच्छा असते की ह्या कार्यकर्त्यांना आपल्या घोषणापत्र दिल्या पाहिजे, नेता नाही झाला पाहिजे. पण मी राजेंद्र यादवचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मी त्यांचा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे की एका मित्राला किती मोठं करावं याचं उदाहरण म्हणजे राजेंद्र यादव आहे. मला एका वेळेस त्यांनी 4 वेळा बांधकाम सभापती दिलेला आहे. मी त्यांचा कार्यकर्ता आहे पण कार्यकर्त्याला प्रेम आपुलकी जिव्हाळा कसा द्यावा याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आमचे नेते माझे बंधुतुल्य मित्र राजेंद्र यादव आहेत. प्रत्येक वेळेस कराडमध्ये असेल या परिसरामध्ये असेल संकट असेल त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला आणि इथल्या माणसाला असं वाटतं की आता आपला दाता कराडचा कर्ण माननीय राजेंद्र सिंह यादव आपल्या 100% उपयोगाला पडणार. हरिभाऊ जोशींनी मगाशी सांगितलं की पूर परिस्थिती आल्यानंतर या परिसरातील सगळ्या लोकांना राहण्याची असेल, त्यांच्या लहान मुलांना दुधाची सोय असेल, अंतरुण पांघरुणाची सोय असेल, हे राजेंद्र यादव मित्रमंडळाच्या वतीनं मित्रमंडळ आम्ही म्हणतोय पण याचा सगळा खर्च राजेंद्र यादव स्वतःच्या खिशातनं देतात असं हे नेतृत्व आहे. खर तर आम्ही बघितलं की राजेंद्र सिंह यादव स्वाईन फ्लू असेल, स्वाईन फ्लू आला जनतेसाठी इथली जनता आहे तालुक्यातील जनता आहे आम्ही 15,000 मास्कचं वाटप केलं. त्याचबरोबर विविध ठिकाणी पाण्याचं ज्या ठिकाणी पाणी नाही आलेलं आहे एखाद्या टाकीचं काम चाललेलं आहे त्याचं अचूक नियोजन हे राजेंद्र यादव मित्रमंडळाच्या वतीने केलं होतं. असे भरपूर काम आहेत. माझ्यानंतर भरपूर वक्ते बोलणार आहेत की त्यांचं मनोगत आपण ऐकण्यासाठी इथं आलेलं आहे. आगामी या येऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल मग त्यांनी आम्हाला कुठल्याही पक्षाचं काम करायला सांगितलं आमची दिशा नाही आमचा वापर करून घेण्याच्या मागे तर आम्ही कधीही जाणार नाही आणि आम्हाला डावलून जे राजकारण करणार आहे त्यांचंही आम्ही सक्सेस होऊन देणार नाही. मी आज या मेळाव्याच्या निमित्तानं एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मित्र परिवाराने आज घेतलेल्या मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते राजेंद्र सिंह यादव, सर्व आमचे आजी माजी नगरसेवक, सर्व विविध क्षेत्रातील पदाधिकारी, राजेंद्र सिंह यादव यांचा आपण दरवर्षी एक मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करतो. हा वाढदिवस एक सद्भावना दिवस असतो.
या दिवशी आपण विविध कार्यक्रम घेत असतो. या कार्यक्रमामध्ये वाटतं रक्तदान शिबिर असेल, त्यामध्ये हजारो युवक हे रक्तदान करत असतात. या रक्तदानामुळे कित्येक रोगी असतील, कित्येक मृत्यूच्या दारात पोचलेल्या लोकांना हे रक्त मिळते. असं एक चांगलं काम त्या दिवशी होत असतं. कित्येक रोजगार उत्पन्न त्या दिवशी केले जातात. हजारो युवकांना राजेंद्र सिंह यादव हे रोजगार उत्पन्न करून देतात. असा हा नेता त्याचा वाढदिवस खरं तर ह्यावर्षीही करायचा होता, पण परिस्थितीची जाण असलेला, पूरग्रस्तांचं दुःख समजून घेणारा हा नेता त्यानं आपला वाढदिवस न करण्याचं मनापासून ठरवलं. या नेत्यानं वाढदिवस न करता ज्या काही पूरग्रस्तांना मदत करता येईल, मग असे हरिभाऊ ऋषी म्हणले की पूरग्रस्तांच्या वेळी राजेंद्र यादव कशा प्रकारे काम करत होते. पूर्ण परिस्थिती कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत असलेल्या ज्या पूरग्रस्त ज्यांच्या आश्रयाला होते, त्या आश्रयाला असणाऱ्या पूरग्रस्तांना त्यांनी पूर्णतः अन्न, औषध, पाणी याचा रोजचा खर्च जो आहे तो स्वतः केला. राजेंद्र सिंह यादव यांच्यावरचं प्रेम जर पाहिलं असेल तर ह्या समोर पाहणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामधून दिसतं, त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या जनतेमधून दिसतं. मला तर ते कर्मवीर भाऊराव पुतळ्यांचं दिलं नाही आहे, जे राजन सिंह यादव यांचा मान ठेवतील, सन्मान ठेवतील, त्यांच्याबरोबर ते आम्ही राहू. ही जनता राजेंद्र सिंह यादव यांच्या सांगण्यावरून कुणालाही निवडून आणू शकते आणि कुणालाही पाडू शकते. नक्कीच त्यांच्या तितक्या दम आहे. आजचा मेळावा हा राजकीय मेळावा नाही, पण शेवटी राजकारण सुरू झालेलं आहे, त्यामुळे काही वक्तव्य राजकारणातली येतात. राजेंद्र सिंह यादव यांच्यावरती प्रेम करणारी जनता आहे, त्यामुळे सर्वांनाच वाटतं की राजेंद्र सिंह यादव हे भावी आमदार असावे. मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. आजच्या व्यासपीठावरती असाच राष्ट्रकुल विजेता म्हणून ज्याची उपस्थिती लाभलेली आहे, सध्या पुण्याला DYSP म्हणून कार्यरत आहे, असा राहुलावाले उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे तांबड्या मातीत रंगल्याला. आजचा हा वाढदिवसाचा उद्घाटन सोहळा, बाबा तुमच्यावर प्रेम करणारी, जीवापाड प्रेम करणारी पोरं उपस्थित आहेत. या कराडचा इतिहास आहे. कराडच्या पोरांच्या आशीर्वादातलं रक्त जरी मातीवर पडलं तर त्या मातीत एक नाव लिहिलं गेल, ते म्हणजे राजेंद्र सिंह यादव. एवढा मोठा इतिहास या कराडच्या पोरांनी घडवला आहे. समृद्ध महाराष्ट्राला ओळख करून द्यावं कराड शहर. आणि कराड शहरामध्ये आज बाबांचा वाढदिवस संपन्न होतोय. खर तर सांगायला बरं वाटतंय, कराड मध्ये दोन अनमोल खेळ जन्माला आले, एक तुफान आहे, एक बिजली आहे. एक विजू भाव आहे आणि दुसरे राजू भाव आहे. कारण कराडचा इतिहास अजून इतिहासाच्या पानामध्ये सुवर्ण अक्षरावर कोरायचा आहे. एवढा तेजस्वी इतिहास याच मातीत घडणार आहे. कारण बाबा येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमचं कार्य बघून भविष्यातलं आमदार तुम्ही असणार आहे. खूप काय वेळ घेणार नाही, बरेच युवा मेळावा घेतलेला आहे. खर तर मेळावा कसा असावा आणि कुणी घ्यावा तर तो मला वाटतंय राजेंद्र यादवांनीच घ्यावा आणि त्यांनीच धाडस करावं. कारण चार माणसं गोळा करायची म्हणजे काय अवस्था होते ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मी खरंच तुम्हाला धन्यवाद मानते की तुम्ही आज काय कमवलं हे जर बघायचं असेल तर तुम्ही एक नजर पुढे टाका. नजर पोचत पण नाही तिथपर्यंत तुमच्यावरती प्रेम करणारे हे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खर तर आता पॉलिटिकल काही हा विषय नाही आहे, पण तरी सुद्धा मी आता विधानसभा इलेक्शन्स लागलेले आहेत, लोकसभा इलेक्शन्स लागलेले आहेत आणि या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित आहेत. त्यांनाही असं वाटलं की हा मेळावा कशासाठी, तर मी तुम्हाला सांगेन की राजेंद्र सिंह यादव बाबांचा प्रत्येक वर्षी आपण 19 सप्टेंबरला वाढदिवस साजरा करत असतो, पण यावेळेला पूर परिस्थिती असल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की मी वाढदिवस साजरा करणार नाही आणि माझ्या वाढदिवसाचा जो काही खर्च असेल तो पूर परिस्थितीच्या लोकांना मी देणार आहे. आणि त्याच्यानंतर सर्वांची अशी घालमेल सुरू झाली की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे, आम्हाला तुमच्या समोर काहीतरी आमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत, तर त्या कशा करायच्या. तर त्यातून असं पुढे आलं की आपण एक युवा मेळावा घ्यावा आणि त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी युवा मेळावा घेतलेला आहे. आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलेला आहात,
तुम्ही आमच्यावरती जो विश्वास दाखवला, खर तर गेल्या येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये आमच्या कराड नगरीमध्ये तुम्ही सर्वांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि राजेंद्र यादवांच्यावरती एक मोठी धुरा दिली की कराड शहराचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं आणि त्यांच्या नेतृत्वाबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी चांगलं काम करत आहोत आणि याचीच पोचपावती म्हणजे राजेंद्र सिंह यादवांच्या बरोबर कुठलंही नेतृत्व नसताना, कुठलेही आमदार खासदार नसताना त्यांनी कराड शहराला देशामध्ये नंबर वन आणून दाखवलं, हेच कर्तृत्व म्हणजे आपले राजेंद्र सिंह यादव आहे. आणि गेल्या 3 वर्षामध्ये जो कराड नगरपालिकेचा कारभार चाललेला आहे तो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. इतक्या चांगल्या पद्धतीने नगरपालिका तुम्ही चालवली आहे. एक नागरिक म्हणून मी सांगते तुम्हाला, आम्हाला कुणी आमदार नकोय तरी खासदार नकोय, आमच्या शहराचा विकास करणारा आम्हाला युवा नेता पाहिजे ज्याला या शहराची जाण आहे, ज्याची नाळ या शहराशी जोडलेली आहे. आणि मला वाटतं असं एकमेव तुम्ही आहात, त्यामुळे आम्हाला इतर कुणाशी घेणं देणं नाही. तुम्ही सांगाल तिथं आम्ही सर्वजण तुमच्याशी उभे आहोत. तुम्ही कधीही आम्हाला हाक मारा, आम्ही सर्वजण नेहमीच तुमच्या बरोबर राहणार आहे आणि तुमचं मार्गदर्शन सहकार्य आम्हाला नेहमीच राहावं एवढं. समोर असलेले जाणकार, कणखार आणि दणकार मित्रमंडळी, खर तर निसर्गाची ऋतू 3, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा, हे 3 ऋतू आहेत. पण आमच्या राजेंद्र सिंह यादवांचा जिव्हाळा नावाचा एक वेगळा ऋतू आहे आणि या जिव्हाळ्याच्या ऋतूमध्ये तुम्ही सगळे जगलेल्या नरवीरांनो तुम्हाला प्रणाम करतो. कारण वाढदिवस कोणाचा करायचा असतो, बसल्या जागी दगडाचं सुद्धा वय वाढतं, म्हणून दगडाचा डोंगराचा कोण वाढदिवस करत नाही. वाढदिवसाबरोबर मनाचा अंतकरणाचा मोठेपणा वाढणार असेल, अंतकरणात सद्भावना विकसित होणार असेल, त्या माणसाचा वाढदिवस साजरा करायचा असतो. आणि राजेंद्र सिंह यादव एक असं व्यक्तिमत्व आहे की रक्ताच्या नात्यात विचार असतोच असं नाही, रक्ताच्या नात्यात विचार असतोच असं नाही, पण विचाराच्या नात्याचा रंग रक्तापेक्षा गडद आणि गहिरा असतो. हे गहिरेपण आज तुम्हाला इथं घेऊन आलं. कसं आहे आजच्या कालखंडामध्ये राजकीय परिस्थिती आहे, राजकीय बोलायचं नाही, पण जिल्ह्यातल्या एका गावामध्ये आता अशी परिस्थिती झाली, एका कार्यकर्त्यानं 10,000 ची लेट लावली, कार्यकर्ते गाव गोळा झालं, म्हणजे लेट का लावली, म्हणजे आमच्या नेत्याला पोरगा झाला. 8 दिवसानं दुसऱ्या पार्टीच्या कार्यकर्त्यानं लेट लावली 15,000 ची, पुन्हा गाव गोळा झालं, म्हणलं का, ते म्हणला आमच्याही नेत्याला पोरगा झाला. ज्यांनी लढी वाजवल्या 10-15 हजाराच्या, त्या दोघांनी पोरगणे होते, त्यांचं तोटं वाजले असते. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तुमच्या स्वतःचा सामान्यतः सामान्य माणसाच्या मनामध्ये असलेली जी सुप्त शक्ती आहे ती जागरूक करण्याची ताकद स्फुल्लिंगामध्ये असावी लागते. अंड बाहेरून फोडलं तर एक जीवन नष्ट होतं आणि अंड आतून फुटलं तर एक जीवन सुरू होतं. राजकीय नेतृत्वांचं, राजेंद्र सिंहांचं नेतृत्व हे आतून फुटलेलं आहे. तुम्हा आमच्यासाठी एक जीवन देणारं नेतृत्व आहे, काळजाला काळीच देणारं नेतृत्व आहे. कारण परिस्थिती आजची अशी आहे की माणसं पद आणि पैशासाठी पिसाळ खाली, माणसाला भगवंताचा गुलाल आणि निवडणुकीचा गुलाल याचा फरक करायचा बंधन आहे. समाजामध्ये जात वाडा भोवती गुडकाप्यात पडले, गावच्या ग्रामदैवतावर दानवी संकटाच्या सावल्या पडल्या, लाखो रुपये करून आम्ही खर्चून आम्ही मंदिरे आणि मशिदी बांधतोय, पण माणुसकीचं घरटं मात्र उद्ध्वस्त होत आहे, माणुसकीचं घरटं मात्र उद्ध्वस्त होत आहे. अशा पार्श्वभूमीवर जात धर्म पंथ पक्ष भेदाच्या पलीकडे जाऊन तमाम युवकांना संघटित करून स्वयंपूर्तीने समाजाचं नेतृत्व करायला मनाची जशी तयारी असावी लागते तशी सामाजिक प्रश्नाची जाणीव असावी लागते. म्हणून राजेंद्र सिंह यादव आज तुमच्या मागे तमाम युवक आहे त्याच्या पाठीमागं कारण आहे, त्याला कारणच आहे, सदस्याची घडलेलं नाहीये. आणि हे ज्यावेळेला ते कारण आहे ते आज तुम्ही स्वयंस्फूर्तीनं जे नेतृत्व होत आहे, उद्याच्या निवडणुकीमध्ये आता आमचे मित्र हनुमंतराव पवारांनी सांगितलं काही असू दे, पण स्वयंस्फूर्तीनं आलेली स्कायलर नेतृत्व टिकू शकत नाही. जी जमिनीतून उगवली आहे, माणसाच्या सुखदुःखाशी समरस होणारी नेतृत्व आहे, ही नेतृत्व समाजाला तारणारी आहे आणि ते तुमचं नेतृत्व आहे. आजपर्यंत तुमच्या वाढदिवसाला तुम्ही समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांचं कौतुक केलं, त्यांच्या पाठीवर हात फाकली आणि आज करंट बिजली म्हणलं राहुल आवारे सरकार एक भारताचा तेजस्वी तारा इथं तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे. हे तुमचं मोठे पण जाणायला कराड आणि कृष्णा कोळण्याच्या काठावरचा तमाम युवक आज इथं पाहतोय. सलाम करावा लागेल त्या राहुल आवारेनं सुद्धा. मी सगळ्या आलेल्या मित्रमंडळींना बाबा सांगतो, तुमचे सगळे मित्र आहेत सगळे चालले, मग मला एक जण उचल पुन्हा बसवलंय काय मग खाई ठेवलं चालणार नाही. दुसरं सोडून दिलं राहुल आवारेने इथे घेतले हिता
वजन करतो त्रास असतं, शरीरात नसतं. सांगायचं तात्पर्य काय, घोषणा देत आहे. माझी विनंती आहे, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. आज तरुणाईला तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या तरुणाईला तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहे. देशाला जसं राजकीय नेतृत्व हवाय, तसं समाजामध्ये कृषीला शेतीचा पुरस्कार करणारे शेतकरी हवे आहेत, रणभूमीवर लढणारे योद्धे हवे, शास्त्रज्ञ हवेत, कवी आहेत, वकील आहेत, पण खऱ्या अर्थानं समाजाला अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक, डावे आणि उजवे, गरीब आणि श्रीमंत या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं सामाजिक नेतृत्व हवं आहे. त्या नेतृत्वाची छबी तुमच्या हातावर उमटलेली आहे, तो ठसा तुमच्या हातावर उमटलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही यशवंतराव चव्हाणांचे वारसदार होऊ शकता. हे ताकद लागते, दानच लागते. हे दानच त्यांच्यापेक्षा आहे कधी? अरे पैसा ठेवाय बँक असते, माणसं ठेवाय बँक असते का? ही माणसं ठेवायची बँक आहे. पैसा खर्चून संपतो, माणूस खर्चून संपत नाही. ही ताकद त्यांच्या बरोबर आहे. आज जीवाला जीव देणारी माणसं. शिवरायांच्या प्रसंगातला एक प्रसंग सांगतो. मी मनात सुद्धा सांगितलं, राजेंद्र सिंह यादवावर प्रेम करणारे सगळ्या मित्रांना सांगतो, हाताचं कडं अंगाचं मड आणि अशी उलटी केस फिरवून हिंडू नका. नेतृत्वात चंद्रासारखी शीतलता त्यांच्या चेहऱ्यावर आहे. तुमच्याकडे बघितलं की समाजामध्ये प्रतिमा तयार व्हायला पाहिजे. उद्याच्या या मातीचा सगुण घेऊन घेऊन वाढलेल्या युवकांकडे बघताना वाटलं पाहिजे की हा राजेंद्र सिंह यादवाचा कार्यकर्ता आहे. कारण म्हणला क्राईम कमी झाला पाहिजे, कारण म्हणजे सामान्य माणसाचं जगणं असह्य झालंय. या पार्श्वभूमीवर तुम्हाला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून हे काम करत असताना जर तुम्हाला आठवण आम्हाला प्रेरणा घ्यायची, तर शिवाजी महाराजांची घेतली पाहिजे. निष्ठा शिवाजी महाराजांच्या कार्यकर्त्यांची घेतली पाहिजे. एक दिवस एक छोटासा सैनिक शिवरायांनी कपडे बदलले, पेहराव बदलला आणि निघाले माझं राज्य कसं चाललंय बघायला. आणि ज्या वेळेला निघाले त्यावेळेला त्या सैनिकानं त्याला छोट्या बालवीरानं शिवरायांना अडवलं. सर्व कराडवासी युवक बंधू भगिनी, त्याचबरोबर आदरणीय व्यासपीठ आणि ज्यांच्या आज वाढदिवसानिमित्त हा मेळावा आयोजित केला असे आपल्या सर्वांचे लाडके राजेंद्र सिंह बाबा यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर साताऱ्याचा खूप मोठा इतिहास आहे आणि मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो की आज या मेळाव्याच्या निमित्तानं बाबांनी मला या ठिकाणी बोलून माझा सत्कार केला, त्याच्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. साताऱ्याचा इतिहास असा म्हणजे की या देशाला पहिलं ऑलिम्पिकचं पदक साताऱ्याचे स्वर्गीय कशाबा जाधव यांनी कुस्ती या खेळामध्ये दिलं. आणि मला वाटतं आज मला सुद्धा या गोष्टीचा आनंद होतोय की स्वर्गीय कशाबा जाधवांच्या भूमीमध्ये मला या ठिकाणी आपण सन्मानित केलं. आज सातारा असो किंवा कराड असो, ह्या गावांची ह्या जिल्ह्याची ओळख देशामध्ये आहे. सातारा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि खरंच आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मलाही जाणवलं, या ठिकाणी सर्व उपस्थित युवक असतील, महिला असतील, वृद्ध असतील, तुमच्यावर प्रेम करणारे सर्वजण मंडळी ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे
आणि मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी उपस्थित असलेले युवक आणि सर्वच मंडळी निश्चितच तुम्हाला भविष्यात तुमच्या पुढील कारकिर्दीस पुढील कार्यास मदत करतील. आणि आपणही या युवकांनी आणि या जनतेने दाखवलेला विश्वास नक्की सार्थ ठरवताल. आज आपल्यावर प्रेम करणारे आपल्यावर विश्वास दाखवणारे या ठिकाणी जी मंडळी उपस्थित आहे याच्यामधन मला सुद्धा जाणवलं की आपल्यावर आपलं कार्य आणि आपल्या कार्यावर प्रेम करणारी ही मंडळी आहे या ठिकाणी उपस्थित आहे. आज सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की कुठलाही कार्यक्रम ज्यावेळेस आयोजित केला जातो त्यावेळेस लोकांना पैसे वगैरे देऊन आणलं जातं, पण आज या ठिकाणी मला या ठिकाणी गर्दी पाहून हे जाणवलं की आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी आपल्या वाढदिवसानिमित्त मी एवढंच सांगेल की आपण आपल्या समाजकार्यातनं लोकांना न्याय देताल. आपल्या हातून कराडचीच नव्हे तर संपूर्ण देशाची सेवा घडो हीच या ठिकाणी मी छोटीशी शुभेच्छा देतो. आणि परत एकदा आपल्याला वाढदिवसाची मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी आज युवा मेळाव्याचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आता त्यांनीच आपल्या मार्गदर्शन केलं असे परवान अहो आवडे आमचे सभासद युवक माजी नगराध्यक्ष असे गिरीराज देसाई सुनील काटकर होत्या त्यांच्यावर आलेले सगळे राजसाहेब रासके सुधोजी जाधव त्याचबरोबर उपस्थित आमचे दीपक पाटील नाचलकर परवानवरून गोरे त्या कराड नगर सागर भोसले सर आमच्या नगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका त्याचबरोबर सागर शिंदे वनुभाई कोरडे मुन्मुल्ला सौरभ कुलकर्णी हरिवा जोशी राजू खराडे बलदेव सिंग सागर भोसले सर या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ कुणाचं चुकून नाव राहिले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पंचकृषीतले असलेले युवक बंधू आणि गुरुजन खरं पाहिलं तर 19 तारखेचा नेहमी आपला कार्यक्रम असतो, परंतु पूरग्रस्त परिस्थितीमुळं यावेळी सर्व मित्र परिवाराने हा कार्यक्रम कॅन्सल करून पूरग्रस्तांच्या एक त्यांच्या वेदनेमध्ये त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं सगळे वाढदिवसाचे कार्यक्रम कॅन्सल करून आज जो हा युवा मेळावा आहे यामध्ये सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक शहीद जवान या सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा या ठिकाणी गौरव करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण दरवर्षी करतो. त्याही त्याच पद्धतीने सालाबादप्रमाणे आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. खरं पाहायला गेलं तर हा कार्यक्रम मुळात राजकीय नाही. हा कार्यक्रम नेहमी आपला जो मित्र परिवार आपल्या कौटुंबिक पद्धतीने साजरा करतो त्या पद्धतीने ह्या कार्यक्रमाचं असलेलं आयोजन करण्यात आलं. मग समाजामध्ये काम करत असताना तळागाळातील विविध क्षेत्रातील ज्या ज्या क्षेत्रामध्ये माणूस तन मन धन अर्पून एक स्वतःची आयडेंटिटी तयार करतो स्वतःचा त्याग करतो आज हे जे पुरस्कार आहेत आपण श्री जेवण पाहतो मी कायम एक गोष्ट सांगतो तो दार्शनिकाचा सिद्धांत म्हणून एक सिद्धांत आहे. ह्या आपल्या समाजामध्ये 24 दार्शनिक झाले तिथे सिद्धांत म्हणजे एक सिद्धांत असा आहे की एक बीज असतं एक बी असते आणि ती बी ज्याला जमिनीवर पडती तोपर्यंत ती एक बी असते पण ती ज्या वेळेला स्वतःला आपल्याला मातीमध्ये गाडून घेते तिच्यापासून एक अंकुर फुटतो आणि त्या अंकुरापासून एक रोप तयार होतो त्या रोपाचा उदवृक्ष तयार होतो
आणि त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये अनेक पंथस्थ तिथं सावलीचा आधार घेतात. अनेक फुलं अनेक पक्षी त्या वटवृक्षावर बहरतात. अनेक जीव वैविध्यचं वास्तव्य त्या वटवृक्षावर राहतं. मनुष्य प्राण्यापासून वनस्पतीपासून किंवा सर्व पक्ष्यांपासून त्या वटवृक्षाचा आधार झालेला असतो. त्यामुळं ज्या वेळेला आपलं ध्येय गाठण्यासाठी स्वतः त्याग करून समाजाचं काहीतरी आपलं कर्तव्य या नात्याने ज्यावेळेला आपण स्वतःला मातीत गाठून घेतो तेव्हापासून हा वटवृक्ष निर्माण करून त्यागाचं असलेले प्रतीक आणि प्रतीक म्हणजे आपण हे दिलेले सत्कार म्हटले. कोणीही माणूस असा घडत नसतो काकाचं गाव सुचल्याशिवाय दगडाला सुद्धा उपलब्ध नसतं. म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं एक वाक्य आहे, जिवंत माणसाच्या टेकाडात लात मारून दगडाच्या पायावर टोपं ठेवण्याची संस्कृती या जगामध्ये निर्माण झालेली आहे. जिवंत माणूस हा बाजूला राहिला परंतु दगडापुढं माथा ठेवायचा पण जिवंत माणसाच्या पेटकात मध्ये लागत घालायची. त्याचं दुसरं एक वाक्य आहे, पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या हातावर आज वसलेली आहे. म्हणून माणसातला माणूस शोधण्याच्या काळाच्या सगळी गरज आहे. जर लोक आले बघते येतात आले बोलतात नाही साहेब याबद्दल आपल्याला पाहतो. आज मी काय सांगतो की व्यासपीठ कशाला म्हणायचं. आज हे युवा मेळाच्या माध्यमातून सर्वात प्रमाणे निर्माण केलेले व्यासपीठ हे सर्वसामान्य माणसांसाठी झालेलं आहे, लोकांच्या देहासाठी झालेलं आहे, लोकांना एक स्फूर्ती मिळण्यासाठी झालेला आहे. म्हणून युवा दिन हा साजरा केला होता. आज महर्षी व्यास ऋषी जे होते त्यांनी ज्ञानदानाचं काम केलं आणि ज्ञानदानाचं काम करत असताना त्या बोल ते ज्ञान करत असताना त्याला वक्तृत्वाला कलेची जोड दिली आणि ती कलेची जोड देत असताना ती ज्या ठिकाणी बसून लोकांना ज्ञानदानाचं काम करत होते त्या महर्षी व्यास मुनींची जी बसण्याची जागा होती त्याला व्यासपीठ म्हणतात. म्हणून वक्ता हा व्यासपीठावर बोलत असतो. म्हणून काय बोलायचं काय नाही बोलायचं भान जाण वक्त्याला पाहिजे. मित्रांनो या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टी या ठिकाणी समाजामध्ये वावरत असताना आपण पाहतो आज समाज कोणत्या दिशेने चाललाय, प्रत्येक ठिकाणी काय चाललंय. आज लोकांना त्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी योग्य मार्गदर्शनाची असलेली गरज आहे. शिवाजी महाराज दुसऱ्या जगाला जन्माला होते पण आपल्या घरा जन्माला होऊ नये ही लोकांची आता प्रवृत्ती आहे. कारण का लोकांना आता त्याग नको आहे, लोकांना संघर्ष नको आहे, आयतं बसून एसीत बसून सगळं पाहिजे. त्यामुळं आज एक नवीन पिढी जी या संघर्षापासून आज वंचित आहे त्या पिढीला संघर्ष करत त्यांचं इप्सित गाठत गाठवण्यासाठी एक योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण हे व्यासपीठ दिलं. आज मी काय नाही तर सांगतो, मी परवाच्या मेळाव्यात सांगितलं की माणसं पायानं चालतात, ती चालत राहतात, ती माणसं डोक्यानं चालतात, ती देहापर्यंत पोचतात आणि आपल्या देहापर्यंत पोचायचं झालं तर आपल्या स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. आज या ठिकाणी समाजामध्ये आज राहुल आवाले सरकारचे एक युवक आज आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करतो, आपला फार मोठा अभिमान आहे त्यांचा की सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण युवक आज स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या हिकमतीवर आज आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा घेऊन भारताचं प्रतिनिधित्व करतो. या मातेला तुमचा अभिमान आहे. तुमच्याकडून आज आदर्श घेण्याची आज तुमच्याकडून जी स्फूर्ती घेण्याची आज लोकांना एक फार मोठी ऊर्जा या ठिकाणी मिळेल. असाच एखादा राहुल आवारे पुढच्या वर्षी या ठिकाणी पुन्हा एकदा संपावा हीच आमच्या या ठिकाणी अपेक्षा आहे. म्हणून एक सांगतो या संपूर्ण जे आता थोडस हा कार्यक्रम राजकीय नव्हता पण त्याला राजकारणाचा वास आलेला कुठेतरी दिसतोय.
महाभारतामध्ये मी आमचं परवाचं नगरपालिकेचं उदाहरण झालं. महाभारतामध्ये कृष्ण आणि राधा यांचं संभाषण होतं. ज्यावेळेला बऱ्याच दिवसांनी श्री कृष्ण राधा ज्यावेळेला एकमेकाला भेटतात, ज्यावेळेला मथुरेतून श्रीकृष्ण निघून द्वारकेला जातात, त्यावेळेला द्वारकेला जात असताना बऱ्याच दिवसाने आपल्या घरी येतात. त्याला या द्वारकाधीश असे ज्याला ते राधा म्हणते, त्याला श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही मला श्रीकृष्ण म्हणायचा काना म्हणायचा आणि आता तुम्ही मला द्वारकाधीश का म्हणता. तर ज्या द्वारकाधीशांनी स्वतःची प्रजा वाचवण्यासाठी एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलला तो श्रीकृष्ण आम्हाला माहिती आहे. ज्या श्रीकृष्णांनी आपल्या प्रजेला वाचवण्यासाठी आणि आपल्या प्रजेचं संरक्षण करण्यासाठी आता सुदर्शन चक्र घेतला एका बोटानं तो द्वारकाधीश माहिती आहे. आणि ज्या श्रीकृष्णांनी संहार करण्याच्या ऐवजी 10 बोटांनी बासरी वाजवली ते श्रीकृष्ण वाजवले. परंतु आम्हाला एक श्रीकृष्ण आम्हाला एक द्वारकाधीश असा नाही कळला की तुमच्या समोर पुढं सैन्य तुमची प्रजा होती आणि ज्या रथाचं तुम्ही सारथ्य करत होता तो अर्जुन तुमच्या डोळ्यात एकत त्याच्या बाणानं तुमची प्रजा मारत होता आणि ते तुम्ही शांतपणे डोळे करून बघत होता. आम्हाला तो श्रीकृष्ण पाहिजे की ज्या कृष्णाला हे बघवलं नसतं त्याच्या प्रजेवर केलेला अत्याचार त्या प्रजेवर केलेला बाणाचा प्रहार हा बघवलं नसता म्हणून तो आम्हाला द्वारकाधीश नाही तर आम्हाला तो श्रीकृष्ण पाहिजे. ही जगाची असलेली आत्ताची एक परिस्थिती आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी एकच गोष्ट सांगतो की समाजकारणामध्ये राजकारणामध्ये अनेक गोष्टी येतात घडत जातात जात होतात. परवाच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं जसं सांगितलं घड्याळ्याला 3 काटे असतात, एक मोठा असतो एक मध्यम असतो एक लहान असतो. पण ज्या वेळेला मोठ्याला छोट्याला कुठलाही मानपान नसतो अपमान नसतो पण ज्या वेळेला तिन्ही एकत्र येतात त्याला 12 वाजतात. आणि आम्ही 100% 12 वाजवू शकतो ही आम्ही त्यांनी सांगितलं. राजकीय निर्णय राजकारणाचे प्रतिनिधी होत राहतात पण बंद पडलेले घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा करेक्ट दाखवत. आयुष्यामध्ये मी कायमच सांगतो संघर्ष आमच्या 5वीला पोहोचलाय, लढणं आमच्या रक्तात आहे. त्यामुळं हा प्रवास असंच आहे. असं म्हणतात गुड मॉर्निंग काय, गुड मॉर्निंग नाही काय, गुड मॉर्निंग मीन्स मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे पुन्हा एकदा प्रत्येक सकाळी उठून उभा राहा आणि पुन्हा एकदा नवीन पुन्हा तयारी चालू कर. दिस इज द मॉर्निंग. आज या संपूर्ण या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण आला, कार्यशाळेतील सर्व मंडळी आली, सर्व ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या आपणची कृषी उभी राहिली जी कायम या ठिकाणी माझ्यावरती प्रेम व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहता. तुमचा हे प्रेम तुमचा हा विश्वास तुमची पाठीवरची शाबासकी था ही आयुष्यामध्ये एक नवी एनर्जी घेऊन जाते. मी कायम सांगतो आयुष्यामध्ये मी कोणतीही संपत्ती कमवलेली नाही, कमवलं असेल तरी समोर बसलेली मंडळी माझं हे कायम वाक्य आहे, माझी असे ही आहे. आणि माझा असे हा सर्वसामान्य माणूस हा माझा मित्र परिवार आणि माझ्या कुटुंबीयांनीच मिळेल. त्या ठिकाणी असंच प्रेम असाच आशीर्वाद कायमस्वरूपी तुमचा राहू दे. निश्चितपणे तुम्ही केलेल्या ह्या प्रेमाबद्दल त्यातील उतराय किंवा ऋण उतराय होण्यापेक्षा ऋणात राहून पसंत करून तुमच्या विश्वासाला कसा पात्र राहील हे शेवटपर्यंत मी आयुष्यापर्यंत शेवटच्या आकाशा श्वासापर्यंत प्रयत्न करेन एवढीच या जगदंबेच्या मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आला
त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.